नमस्कार मित्रांनो, मागील 20 वर्षात मराठवाड्यातील संभाजीनगर शहर उद्योगधंद्याच्या निमित्ताने नावारूपास आले. त्याचे कारण म्हणजे त्यावेळी शहरात आलेली बजाज ऑटोमोबाईल ही मोठी कंपनी. ही कंपनी जेव्हा शहरात आली तेव्हा या कंपनी बरोबर छोट्या मोठ्या कंपन्या देखील सुरू झाल्या. तसेच बजाज कंपनीच्या मागे हळूहळू मोठ्या दुसऱ्या कंपन्या देखील शहरात दाखल झाल्या. त्यामुळे 2002 पासूनच शहराचा चेहरा मोहरा बदलण्यास सुरुवात झाली. संभाजीनगर शहर त्यावेळी इतक्या झपाट्याने वाढले की 2006 मध्ये आशियातील सगळ्यात वेगाने वाढणारे शहरात संभाजीनगराचा समावेश झाला. काही वर्ष हा औद्योगिकरणाचा वेग तसाच राहिला, पण प्रगती बरोबरच काही प्रॉब्लेम समस्या अशा आल्या की शहराचा औद्योगिकरणाचा वेग मंदावला. तसे पाहिले तर संभाजीनगरला कोणीही चांगला गॉडफादर लाभला नाही. जसा पुण्याला अजित पवार, शरद पवार, नागपूरला नितीन गडकरी लाभले, असा एकही नेता जरी या शहराला लाभला असता तर खरं सांगतो आज संभाजीनगर कुठच्या कुठे असते. अच्छा, तुम्हाला प्रश्न पडेल की संभाजीनगरचा मग विकास कसा झाला. संभाजीनगरचा विकासाचा हातभार लावला तो खुद्द संभाजीनगरची भौगोलिक स्थानाने आणि 20-30% प्रयत्न तत्कालीन नेतृत्वाने केले. संभाजीनगर जर आपण मॅपमध्ये बघितले तर हे शहर महाराष्ट्रातील विविध प्रदेशांना जोडतो. यामध्ये पुणे विभाग ते संभाजीनगर असो, संभाजीनगर ते खान्देश असो, संभाजीनगर ते विदर्भ असो, अशा अनेक प्रदेशांना हे संभाजीनगर शहर जोडले जाते. याचा सगळ्यात जास्त फायदा या शहराला झाला. अच्छा, हे किस्सा आहे कुठेतरी मी याबद्दल अग्रलेख वाचला होता, आठवत नाही पण हे वाचले होते. तुम्हाला माहीत असल्यास मला नक्की सांगा. जेव्हा बजाज ऑटो कंपनीने पहिल्यांदाच शहरात सेटअप केले तेव्हा बजाजला अपेक्षेपेक्षा इथे चांगला रिस्पॉन्स होता आणि येथील वातावरण देखील बजाजला आवडले होते. त्यामुळे 2 ते 3 वर्षानंतर बजाज ऑटोला येथे प्लांट एक्सपान्शन करायचा होता आणि संभाजीनगर शहर नेमके इथूनच स्लो होण्यास सुरुवात झाली. त्यावेळी बजाज ऑटोच्या मालकाला प्लांट एक्सपान्शनसाठी प्रथम परवानगी नाकारण्यात आली. काही ठिकाणी त्यावेळी विरोध झाल्याचे देखील वाचण्यात आहे. नंतर प्लांट एक्सपान्शनसाठी काही पैशांचीही मागणी देखील लोकल नेतृत्वाकडून करण्यात आल्याचे सांगितले गेले, ज्याची खरंच काहीच गरज नव्हती. त्यावेळी बजाज यांना इतका त्रास म्हणा किंवा हॅरॅसमेंट करण्यात आली की त्यांनी संभाजीनगर मधील प्लांट एक्सपान्शनचा प्लॅनच रद्द केला. बरं, रद्दच नाही केला तेव्हा बजाज यांनी संभाजीनगरचा प्लांट देखील दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला होता. पण तत्कालीन महाराष्ट्र सरकारने यामध्ये मध्यस्थी केली. त्यावेळी महाराष्ट्रात सरकार कोणाचे होते हे आपल्याला माहीतच असेल आणि त्याचवेळी बजाजचा हा प्लांट पुणे जिल्ह्यात गेला हा निव्वळ योगायोग नव्हता. अच्छा, हा बजाज प्लांटचा विस्तार नेमका किती करायचा होता, तर जवळपास सध्या अस्तित्वात असलेल्या प्लांटपेक्षा 3 पट विस्तार संभाजीनगर येथे करायचा होता. पण अशा नकारात्मक गोष्टीमुळे ही संधी शहरातून बाहेर गेली. अच्छा, मग हा विस्तार नेमका कुठे झाला. त्यावेळी संभाजीनगर मधून काढता पाय घेतल्यानंतर बजाजने पुणे येथील चाकण येथे या कंपनीचा विस्तार केला आणि तिथूनच चाकण सारखे छोटेसे शहर नावारूपाला आले. चाकण शहर आज ऑटोमोबाईल हबच झालेले आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. चाकणमध्ये मग एकामागून एक दुसऱ्या ऑटोमोबाईल कंपन्या आल्या आणि पुणेतील अजून एक शहर नावारूपाला आले. आज जी चाकणची डेव्हलपमेंट झाली तीच डेव्हलपमेंट आज संभाजीनगरची असती हे आपण लक्षात घेतले पाहिजे. तर मित्रांनो, वरील बाब ही माझ्या वाचण्यात आलेली आहे, यातून काही कुणाच्या भावना दुखवायच्या नाही. पण वरील गोष्ट जर खरंच असेल तर संभाजीनगर शहराच्या डोक्यात किती मोठा धोंडा त्यावेळी घालण्यात आलेला आहे याची कल्पना आपल्याला चाकण शहर बघून येईलच. मित्रांनो, या भागाचा हा पार्ट 1 आहे. जर पार्ट 2 हवा असेल तर या व्हिडिओला कमीत कमी 100 लाईक तरी द्या. याचबरोबर महाराष्ट्रातील इतर शहरांना देखील अशाच प्रकारे कव्हर करण्यात येणार आहे आणि तुम्हाला कोणतेही शहर सुचवायचे असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता.